राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सध्या सुरू असलेले राजकारण शिगेला पोहोचलंय. दोन्ही बाजूंकडून दररोज आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडतायत, त्यामुळे राजकारणातली प्रगल्भता संपलीय की काय असा प्रश्न निर्माण झालाय. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही त्याविषयी भाष्य केल्यानं नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे. पाटण्यामध्ये शुक्रवारी विरोधकांची बैठक झालेली होती. त्या बैठकीत भाजपच्या विरोधात एकजुटीनं आव्हान देण्यावर सर्वांचं एकमत झालं. तर विरोधकांच्या या बैठकीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी तोफ डागली होती. विरोधक कितीही एकत्र आले तरी भाजपला आव्हान देऊ शकत नाहीत असा चंद्रशेखर बावनकुळे यांनी जोरदार टोला लगावला होता. विरोधकांमध्ये पंतप्रधान पदाचे अनेक दावेदार आहेत, त्यामुळे त्यांच्यात एकी कशी होईल, विरोधकांचा पंतप्रधान पदाचा उमेदवार कोण असा थेट सवाल बावनकुळेंनी उपस्थित केला होता. 19 मधले बघा, 19 प्रधानमंत्र्यांचे दावेदार आहेत आणि कोणी कोणाचा पायपोस कोणात नाही, कोणाची विचारधारा कोणासोबत नाही, त्यामुळं अशा किती एकत्र हात वर केले तरी मोदीजींच्या नेतृत्वामध्ये 140 कोटी भारतीय हे मोदीजींनाच पसंती देणार आहे. ते 150 आत राहतील, 350 350 एनडीए आणि मोदीजीच्या नेतृत्वात जाईल. चंद्रशेखर बावनकुळेंनी उपस्थित केलेले मुद्दे आणि आरोपांचा शरद पवारांनी जोरदार समाचार घेतलाय. विरोधकांना बैठक घ्यायची असेल तर त्याची परवानगी तुमच्याकडून घ्यायची का असा सवाल शरद पवारांनी विचारलाय. सत्ताधारी जर बैठक घेऊ शकतात तर मग तो अधिकार आम्हालाही असल्याचं शरद पवारांनी ठणकावून सांगितलंय. भाजपचे जे राज्याचे अध्यक्ष आहेत त्यांचं नाव माझ्या लक्षात, आता त्यांचं स्टेटमेंट आलं की हे बैठकांची गरज काय होती. दुसऱ्या दिवशी त्यांचं स्टेटमेंट स्वतःच आलं की मुंबईमध्ये त्यांच्या मित्रपक्षांची बैठक ते घेणार आहे. अरे तुम्हाला बैठका घेता येतात आणि इतरांनी बैठका घेतली तर तुम्हाला चिंता काय. शरद पवारांनी पलटवार केल्यानं सुरू झालेलं हे राजकारण सध्या तरी थांबणार नसल्याचंच आता स्पष्ट झालंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18, लोकमत.